माझे शरीर थरथरत होते, अंगभर घामाने भिजले होते आणि नजर त्याच्यावरच खिळली होती, ज्यात फक्त काही श्वास उरले होते. मला कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. त्याला पाहून मी क्षणभर तिथेच थिजलो आणि त्यानंतर मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकलो नाही. परंतु आता ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे वास्तव होते, ज्याला मी इच्छा असूनही नाकारू शकलो नाही. माझे नाव कार्तिक शर्मा आहे. माझे वडील शशी शर्मा यांनी एका छोट्या औषध कंपनीतून यांचा व्यवसाय सुरू केला होता आणि 30 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर त्यांनी एक औषध शोधून काढले होते, ज्यामुळे जखमा भरण्याची माणसाची नैसर्गिक क्षमता 10 पटीने वाढू शकते. या औषधाचे नाव V24 होते. त्याच्या लॉन्चसाठी पप्पांनी मला न्यूयॉर्कहून भारतात बोलावले होते आणि मला V24 बद्दल भाषणही करायचे होते. मी माझ्या घराच्या लॉनमध्ये चालताना तेच भाषण आठवत होतो जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. ती एका पांढऱ्या मोराच्या मागे धावत होती आणि खूप गोंडस दिसत होती. अरे मी तुला शिजवून खाईन थोडी ना, मला तर फक्त तुझा फोटो हवा आहे. अरे इकडे ये, माझ्याकडे काय येत नाहीस? पकडले. सुंदर मुलीने पकडले म्हणताच मला खोकला आला आणि तिने दोन्ही हातांनी मोराला धरून माझ्याकडे वळून पाहिले आणि केस विस्कळीत झाले होते. मी तिच्याकडे गेलो आणि आमच्या घराचा पाळीव मोर तिच्या हातात का आहे म्हणून तिला विचारले. मला अचानक समोर पाहून तिला धक्काच बसला आणि त्याच अस्वस्थतेने म्हणाली की तिला फक्त त्याचा फोटो काढायचा आहे, कारण तिने पहिल्यांदाच पांढरा मोर पाहिला होता. तिचे नाव संजना. ती एक चित्रकार होती आणि माझ्या आईची पेंटिंग देण्यासाठी ती इथे आली होती, जी तिने स्वतः बनवली होती. जेव्हा मी तिला विचारले की आपण पुन्हा भेटू का, तेव्हा तिने काहीतरी विचित्र सांगितले. तुला मला भेटायचं नाही आहे, तू फक्त कॅज्युअली विचारतोस, त्यामुळे याला काही अर्थ नाही. तुमच्यासारख्या श्रीमंत माणसांना आमच्यासारख्या लोकांची पर्वा नसते. मी म्हणालो, मग जर अशा श्रीमंत माणसाला तुझ्याशी जोडावंसं वाटेल तर तो तुला पुन्हा कसा भेटेल? तू इतकी प्रसिद्ध चित्रकार आहेस की तुझ्या नावाचा वापर करून मी तुला शोधू शकतो? यावर ती हसायला लागली आणि म्हणाली, तू मला शोधत कुठे जाणार? मला कोणीच ओळखत नाही, पण तुझ्या आईने माझी प्रतिभा ओळखली आहे. मी तिची खूप चांगली पेंटिंग्स बनवली आहेत आणि माझ्यावर विश्वास ठेवा. आता तू या दारात जाणार आहेस आणि मला विसरशीलही. मला तिच्या या गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटत होत्या. एवढे बोलून ती निघून गेली. मला माहीत नाही तिने माझ्यावर काय जादू केली होती. मी फक्त तिच्याबद्दलच विचार करत होतो. माझ्यावर उलटे मानसशास्त्र वापरून ती गेली होती, कारण ती म्हणाली होती की तू मला विसरशील आणि मला आठवणारही नाही. पण मी तिला खूप वेळेपासून आठवत होतो. ती माझ्या मनात येत होती. तिचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यात स्थिरावला होता. माझ्या आईकडून मी तिच्याबद्दल ऐकले होते. ती म्हणू लागली की संजना आली होती, पण तिचे पैसे ती इथेच विसरून निघून गेली आहे. या मुलीला काळजी आहे की नाही कळत नाही. मी तिला पुन्हा फोन करेल, ती संध्याकाळी येईल. संध्याकाळी ती पुन्हा आली तेव्हा मी माझ्या आईबरोबर बसलं होतो, म्हणून मी तिला पुन्हा पाहिले आणि अशा प्रकारे आम्ही पुन्हा कोणत्या ना कोणत्या बहाण्याने दुसऱ्यांदा भेटलो. माझ्या आईने तिला पुन्हा बोलावले आणि अशा प्रकारे मला ती पुन्हा भेटण्याची संधी मिळाली. तसंच अजून 2-4 वेळा एका उद्यानात भेटलो. हळूहळू आमची मैत्री वाढली. तिचा एकही शब्द सरळ नव्हता, तिचे सगळे शब्द विचित्र होते. ती म्हणायची की मी एक कलाकार आहे आणि कलाकार वेडेच असतात आणि त्यांच्यासोबत आयुष्य जाऊ शकत नाही. पण तिला काय सांगू की या वेड्या कलाकारासोबत माझं संपूर्ण आयुष्य घालवायचं मी ठरवलं होतं. मी माझं संपूर्ण आयुष्य परदेशात घालवलं. तिथली एकही मुलगी मला आवडली नाही. पण संजनाला बघून माझ्यावर अशी काय जादू झाली होती ते कळत नाही की मला ती फक्त माझे जोडीदार म्हणून हवी होती. आणि एक दिवस मी तिला प्रपोज केलं. मला तिच्याशी लग्न करायचे होते. हो म्हणण्यापूर्वी संजनाने मला विचारले की माझी न्यूयॉर्कमध्ये गर्लफ्रेंड आहे का, आणि मी तिला सांगितले की माझी गर्लफ्रेंड नाही, माझी सोनल नावाची एक मैत्रीण आहे. तिने माझ्यावर तिच्या प्रेमाची कबुली दिली होती, पण मला तिच्याबद्दल असे काही वाटत नव्हते म्हणून मी तिला नाकारले. तिने सांगितले की रवी काकांशिवाय या जगात तिचे कोणी नाही. ज्यांना ती एका सकाळी पार्कमध्ये पडलेली आढळली होती आणि तेव्हापासून त्यांनी तिला वाढवले. जेव्हा मी तिला प्रपोज केले तेव्हा तिचा स्वभाव खूप विचित्र होता. असे वाटत होते की ती तिच्या भावना लपवण्यात यशस्वी झाली आहे, परंतु खोलवर ती खूप आनंदी होती. मी तिला विचारले की मी तिला आवडतो का, तर ती म्हणाली की हो तू ठीकठाक आहेस. तिच्या बोलण्यावर मला खूप हसू आलं. मी रवी काकांनाही भेटलो, तो खूप छान माणूस होता. त्याने सांगितले की त्याला कॅन्सर आहे, पण संजनाला हे माहीत नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतर संजनाचे काय होईल याची त्याला खूप चिंता आहे. त्याने मला विनंती केली की जर मी संजनाच्या बाबतीत गंभीर आहे तर मी लवकरात लवकर तिच्याशी लग्न करावे. मी त्यांना वचन दिले की मी संजनाची काळजी घेईल आणि म्हणूनच मी लवकरच माझ्या घरच्यांना संजनाशी लग्न करण्यासाठी पटवून दिले
आणि मी संजनाशी लग्न केले. आम्ही एका वेगळ्या घरात राहणार होतो, जे मला माझ्या वडिलांनी भेट म्हणून दिले होते. तेव्हा आमची लग्नाची रात्र होती. तेव्हा तिने मला सांगितले की मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे. त्यानंतर मला माहीत नाही की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार कराल. मला वाटले कदाचित तिला मला तिच्या भूतकाळाबद्दल सांगायचे आहे. मी थोडा घाबरलो आणि जेव्हा ती म्हणाली मला बर्गर किंगचा बर्गर खायचा आहे आणि मला तो आत्ताच खावा लागेल नाहीतर मला काहीतरी होईल, असं ऐकून हसत हसत मी वेडा झालो. एक मात्र नक्की की तिच्यासोबत माझं आयुष्य खूप चांगलं जाणार होतं. संजनासोबत माझं आयुष्य खूप चांगलं चालले होते. आम्ही एकत्र खूप आनंदी होतो की एके दिवशी वडिलांनी रात्री अचानक मला त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि मला सांगितले की कोणीतरी V24 फॉर्म्युला ऑनलाईन चोरला आहे. हे एका निष्णात हॅकरचे काम आहे आणि जर त्याने ते सूत्र सार्वजनिक केले तर शर्मा इंडस्ट्री उद्ध्वस्त होईल. पण विचित्र गोष्ट अशी होती की 3 दिवस उलटून गेले होते, तरी ना तो फॉर्म्युला निघाला होता ना तो कुठेही विकल्याची बातमी आली होती. आणि एके दिवशी एका अनोळखी सोशल मीडिया अकाउंटवरून आम्हाला मॅसेज आला होता, ज्यामध्ये लिहिले होते जुने 1994 हवेली, काही आठवते का? हा माझा सूड आहे, जर तुम्ही माझे ऐकाल तर तुमचे कमी नुकसान होईल. 25 वर्षापूर्वी तुम्ही त्या दिवशी काय केले होते ते सर्व जगाला सांगा, नाहीतर तुमचा नाश होईल. तुमचा शत्रू S. हा मॅसेज वाचून पप्पांना धक्काच बसला, त्यांचा चेहरा फिका पडला. पण त्यांना या सगळ्याची काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तर वडील काहीतरी लपवत असल्याचा मला संशय येत होता. आम्ही सर्व खूप काळजीत होतो कारण V24 आम्हाला भारतातून आणि परदेशातून कोट्यवधींच्या ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्यांची किंमतही खूप जास्त होती. आम्ही एक डिटेक्टिव्ह टीम तयार केली, ज्याचे काम हा S कोण आहे हे शोधणे होते. ही डोकेदुखीची गोळी नसून माणसाची प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे होती. ती अजून बाजारात आले नव्हते, त्यांच्या ऑर्डर्स आधीच बुक झाल्या होत्या. हा एक मोठा प्रकल्प होता, विनोद नाही. आम्हाला आधीच माहीत होते की अशा प्रकारची कारवाई देखील होऊ शकते, म्हणून आम्ही सर्व काही अत्यंत सावधगिरीने ठेवले होते. पण हे सगळं कसं घडलं हे मला माहीत नाही. याचा अर्थ असा होतो की हे काही अत्यंत निष्णात हॅकरचं काम होतं. पण आम्ही जी टीम नियुक्त केली ती देखील सामान्य लोकांची नव्हती. ते त्यांचे काम खूप चांगले करत होते आणि त्यांच्या पहिल्या अहवालानुसार हे सोशल मीडिया अकाउंट एका मुलीचे होते, जिची जन्मतारीख 1994 होती. तिच्या खात्याच्या डीपीवर एक पेंटिंग होती आणि हे खाते आमच्या शहराचे नसून भारताचे होते. काही दिवसांनंतर पप्पांना एक दुसरा मॅसेज आला, आता तुमच्याकडे फक्त 10 दिवस आहेत. विजय राव हे नाव तुमच्यासाठी नवीन आहे का? पप्पांनी अजूनही स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी सांगितले की त्यांना माहीत नाही, पण मला माहीत होतं की पप्पा खोटं बोलत आहेत. मी त्यांना एकांतात विचारले तेव्हा मला पप्पाच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव दिसले आणि शेवटी त्यांनी मला सगळं सांगितलं. V24 हा माझा फॉर्म्युला नाही, माझी मेहनत नाही. विक्रम राय माझ्यासोबत काम करायचे, ते मला त्यांचा मित्र मानत होते, पण मी त्यांचा मित्र नव्हतो. तो खूप हुशार आणि विचारी व्यक्ती होता आणि एका कंपनीने त्याला पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले होते. शर्मा इंडस्ट्रीज ही त्यावेळी दुय्यम दराची कंपनी होती. आमच्याकडे काही स्वस्त सूत्रांशिवाय काहीच नव्हते. मला माझी परिस्थिती बदलायची असेल तर मला काहीतरी करावे लागेल. मी एका रात्री त्याच्या घरावर हल्ला केला आणि फॉर्म्युला चोरून त्याचे घर पेटवून दिले. परंतु आम्ही एक चूक केली, कदाचित आम्ही सर्व माहिती आणि संशोधन घेतले नाही. म्हणूनच V24 पुन्हा तयार करण्यासाठी आम्हाला 30 वर्षे लागली. हा जो कोणी असेल तो विक्रमचा नातेवाईक असावा. माझ्या माहितीप्रमाणे त्याचे कोणी जवळचे नातेवाईक नव्हते. त्याचे लग्न झाले आहे की नाही हे आम्हाला माहीत नव्हते. V24 चोरी म्हणजे आपण आधीच उद्ध्वस्त झालो आहोत. मी माझ्या वडिलांना खूप वाईट बोललो की त्यांनी एका व्यक्तीचा जीव घेतला, पण आपण आपल्या यशासाठी लढतोय आणि हे सगळं केलं नसतं तर आज आपण एवढ्या ऐशोआरामात जगत नसतो, असंही ते म्हणाले. ते फक्त एक चांगला पिता बनण्याचा प्रयत्न करत होते. ते म्हणाले, ना मी तुला परदेशात शिकायला पाठवू शकलो असतो, ना इथे माझा एवढा आदर केला गेला असता. आपण गरीब राहिलो असतो आणि गरीबच मेलो असतो. जेव्हा एखादी व्यक्ती गरीब असते आणि त्याला खायला काही नसते तेव्हा तो योग्य की अयोग्य याचा विचार करत नाही. आणि मग डिटेक्टिव्ह टीमचा दुसरा रिपोर्ट आला, ज्याने आम्हा सगळ्यांना धक्का बसला. या खात्याच्या डीपीवरील पेंटिंग संजनाचे होते, त्यावर संजनाची सही होती. संजनाची जन्मतारीख देखील 1994 होती आणि संजनाचे नाव S सुरू होत होते. मी संजनावर इतकं प्रेम करत होतो की माझ्यासाठी हा सर्व योगायोग असू शकतो. तिची पेंटिंग कोणीतरी विकत घेऊन तिथे लावली असेल आणि 1994 अजून बरेच लोक जन्माला आले असतील आणि इतर कोणाचे नाव देखील S तयार झाले असेल, असे काहीही माझ्या मनात आले नाही. पण माझे वडील खूप काळजीत होते आणि त्यांना खात्री होती की जो कोणी असेल तो खूप जवळचा आहे.
त्यामुळे त्यांचा पहिला संशय संजनावर पडला आणि ते लगेच संतापले. पप्पा म्हणाले, आपल्याला संजनाबद्दल काय माहिती आहे? आणि मी तिच्याशी खूप घाईघाईने लग्न केले होते. ती त्यांची कोणीतरी शत्रू असावी जी अतिशय हुशारीने आपल्यामध्ये आली आहे. मला हे अकाउंट संजनाचे आहे की नाही किंवा कोणी तिचे अकाउंट वापरत आहे का याची पुष्टी करण्यास सांगितले गेले होते. मी संजनावर संशय घ्यायला तयार नव्हतो, पण पप्पांना खात्री होती की तीच हे सर्व करत होती. मी घरी गेलो आणि संजनाशी बोलत असताना तिचे सोशल मीडिया अकाउंट आहे का असे विचारले. तिने सांगितले, कॉलेजमध्ये शिकत असताना तिच्या काळात तिने एक अकाउंट तयार केले होते, परंतु तिने ते अनेक वर्षे वापरले नाही. मी तिला अकाउंट उघडण्यास सांगितले आणि मी स्वतः प्रार्थना करू लागलो की तिने एस नावाचे ते खाते उघडू नये, परंतु तिने तेच केले. आणि मला आश्चर्य वाटले, तिला पासवर्ड आठवत नव्हता. मग तिने एक अतिशय विचित्र पासवर्ड सांगितला जो खूप विचित्र होता. आणि मग ती म्हणाली, ठीक आहे मी तो उघडते. पण अकाउंट समोर येताच माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. मी अचानक घर सोडून वडिलांच्या ऑफिसमध्ये आलो. संजनाचे खाते उघडून ते लोकही तिथे बसले होते. संजना घरी बसून आमच्या लग्नाचा फोटो अकाउंटवर पोस्ट करत होती आणि तिने संजना शर्मा असे नावही लिहिले होते. आता संशयाला वाव नव्हता, पण माझे मन अजूनही हे सर्व स्वीकारायला तयार नव्हते. माझ्या मनात एकच प्रश्न होता की जर संजना एस असेल तर तिने हे सगळं इतक्या सहज का कळू दिलं? पप्पा म्हणाले, कारण आता खेळ तिच्या हातात आहे. तिच्याकडे फॉर्म्युला आहे. आपण तिला पकडले तरी फॉर्म्युला कुठे आहे ते कळणार नाही. यावर एकच उपाय आहे की तिने कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी तिला मारले पाहिजे. पण मी या सगळ्यांसाठी तयार नव्हतो. मला आता संजनासोबत न राहण्याचा सल्ला देण्यात आला, कारण मी तिच्यासोबत राहिल्यास माझ्या जीवाला धोका आहे. मी पप्पांना सांगितलं की सगळं माझ्यावर सोडा, मी माझ्या पद्धतीने सगळं हाताळेल. तिला रोखण्यासाठी संजनाला मारण्याची गरज नव्हती, पण हे खरे असेल तर मला संजनाला काही प्रश्न विचारायचे होते. मी घरी गेलो तेव्हा ती एकदम नॉर्मल होती. मी तिला एकच प्रश्न विचारला, तिने माझ्यासोबत असे का केले, तिने माझा वापर का केला, आणि तिला सर्व काही सांगितले. जरी तिने सांगितले की तिला या सर्व गोष्टींबद्दल काहीच माहिती नाही, तिला एकही एस माहीत नाही, ते अकाउंटही तिचेच आहे, डीपीवरील पेंटिंगही तिचीच आहे, पण तिने कुठलाही फॉर्म्युला चोरलेला नाही. माझे मन दुखले होते, कारण मी संजनावर खूप प्रेम करत होतो. मी तिच्यासोबत खूप आनंदी होतो. मी तिला समजावून सांगितले की तिने बदला घेण्याचा हेतू सोडावा, आपण दोघे दूर कुठेतरी जाऊ, फक्त हा हेतू सोडून दे. पण संजना या सगळ्यांशी आपला काहीही संबंध नाही यावर ठाम होती. डिटेक्टिव्ह टीमला विक्रम रायचा एक भाऊ रवी असल्याचेही आढळून आले. आता चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले होते, पण तरीही संजना सांगत होती की तिला या सगळ्यांची काहीच माहिती नाही. मला आश्चर्य वाटलं की सगळं माहीत असताना ती इतक्या सहज खोटं कसं बोलू शकते. पण तिच्या डोळ्यांकडे पाहून असं वाटत होतं की ती खोटं बोलत नाहीये. ती खूप निरागस होती. तिचा चेहरा असा होता की ती खोटं बोलली तर लगेच पकडली गेली असती. सर्व काही समजले असतानाही तिचे डोळे सत्य का सांगत होते? आणि मग आम्हाला एक मेसेज मिळाला, तुम्हाला दिलेला वेळ संपला, आता बघ मी काय करते तुझ्यासोबत, तुझी सून संजना शर्मा. पप्पांनी काही लोकांना हायर केले आणि त्यांना रवी आणि संजना या दोघांना मारण्याचा आदेश दिला, कारण हे प्रकरण माझ्या मर्यादेबाहेरचे आहे असे त्यांना वाटत होते. त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला घरी थांबवले आणि माझ्या घरी गुंड पाठवले. मला संजनाचा फोन यायला लागला, पण संजनाचा कॉल ऐकण्याआधीच पप्पांनी माझ्या हातातून फोन काढून घेतला. माझ्या मनात धोक्याची घंटा का वाजू लागली ते कळत नाही. मी ताबडतोब माझ्या घराकडे निघाले, तर पप्पांना खात्री होती की आत्तापर्यंत त्यांच्या माणसांनी संजनाला मारले असेल. माझी गाडी नुकतीच आमच्या कॉलनीत शिरली होती, तेव्हा माझ्या गाडीसमोर एक मुलगी आली. मी जर गाडी थांबवली नसती तर कदाचित ती माझ्या गाडीला धडकली असती. ती संजना होती आणि तिच्या मागे माझ्या वडिलांचा खास माणूस होता. हे पाहून मला आश्चर्य वाटले. हे पाहून मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही आणि त्यांना मारहाण करू लागलो. मी संजनाला वाचवून घरी आणले. ती बेशुद्ध झाली होती. सुदैवाने पप्पांच्या माणसांना रवीही घरी सापडले नाही. या अपघातानंतर संजना खूप घाबरली होती आणि तिचा माझ्यावर विश्वास बसत नव्हता. ती माझ्यावर रागावली होती. ती माझ्यापासून दूर राहू लागली. माझे मन अजूनही संजनाच्या पाठीशी होते. हा माझा तिच्यावरील विश्वास की माझा वेडेपणा होता हे मला माहीत नाही. तरीही आपण काहीही केले नसल्याचे तिने कायम सांगितले. आता मला एक निर्णय घ्यायचा होता आणि मी ठरवले की संजनासोबत कुठेतरी दूर जायचे आणि तिच्यावर इतके प्रेम करायचे की ती हे सर्व विसरून जाईल. माझ्या वडिलांनी तिच्या वडिलांचा खून केला होता. तिच्या मनातून हे वैर काढणे खूप कठीण होते, परंतु मला ते दूर करायचे होते. मला तिच्यावर इतकं प्रेम करायचं होतं की ती हा द्वेष विसरून माझ्या वडिलांना माफ करेल आणि V24 सर्व कमाई आम्ही तिला द्यायला तयार आहोत. ती म्हणेल ते आम्ही करू, पण मी तिला माझ्या आयुष्यातून निघून जाताना कसं पाहणार होतो? मी तिच्याशिवाय जगू शकत नव्हतो.
ती माझी पत्नी होती, माझे प्रेम होते. ती अशी व्यक्ती होती जिच्यासोबत आयुष्य घालवायचे मी स्वप्न पाहिले होते. आता मी मागे कसा पडणार? ते प्रेमच काय आहे जे बदलू शकते? माझे प्रेम अजिबात बदलणार नव्हते, हे मी करू शकलो. मी संजनाला विचारले की ती माझ्यासोबत येईल का? ती म्हणाली हो. मला तिला दूर कुठेतरी घेऊन जायचे होते. मी सर्व व्यवस्था केली होती, मी निघण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात मला संजनाच्या नंबरवरून मॅसेज आला. त्यावर लिहिले होते, मी तुम्हाला खूप वेळ दिला, आता माझा संयम संपला आहे. आधी मी तुझ्या वडिलांना मारून बदला घेईन आणि नंतर V24 फॉर्म्युला देऊन शर्मा इंडस्ट्री नष्ट करेल. थांबवता येत असेल तर थांबव. संजना. शिमलाच्या खोऱ्यात मी संजनासाठी विकत घेतलेल्या आमच्या नवीन घराची चावी माझ्या हातातून पडली. मी लगेच माझ्या घराकडे धाव घेतली आणि घरात शिरल्यावर समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमीनच निघून गेली. माझ्यासमोर माझ्या वडिलांचे आणि आईचे मृतदेह पडले होते. संजना हातात शस्त्र घेऊन उभी होती. ती घाबरलेली आणि थरथरत दिसत होती. तिची जीभ पूर्ण वाक्य तयार करू शकत नव्हती, परंतु कदाचित ती अजूनही सांगण्याचा प्रयत्न करत होती की तिने हे सर्व केले नाही. पण आता माझ्या हृदयातील प्रेमाचा शेवटचा दिवाही विझला होता. वडिलांनी जवळ पडलेले पिस्तूल उचलले तेव्हा मी तिथेच उभा होतो. त्यांच्या अंगात अजूनही काही श्वास बाकी होते आणि त्यांनी संजनाच्या दिशेने गोळी झाडली. गोळी संजनाच्या कपाळातून पार गेली. पडण्याआधीच मी तिचं अस्तित्व पकडलं. बाबाही वारले. माझं अस्तित्व थरथरत होतं. मी संपूर्ण अंग घाबाने भिजलं होतं आणि माझी नजर संजनाच्या अस्तित्वावर स्थिरावली होती. त्यात आता फक्त काही श्वास उरले होते. तिने काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि सुटकेचा निश्वास सोडला. मला कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मी क्षणभर स्तब्ध झालो आणि त्यानंतर ती काय बोलली यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण आता तेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे वास्तव होते, ज्याला मी इच्छा असूनही नाकारू शकलो नाही. ती मुलगी दुसरी कोणी नसून माझी मैत्रीण सोनल होती. पण सोनलला माझ्या आईवडिलांना का मारायची असेल? तिचा या सगळ्यांशी काय संबंध होता? मी तुला पण मारण्याचा विचार करते, पण मी मेलेल्या माणसांना मारत नाही, ही माझी स्टाईल नाही. सोनलच्या डोळ्यात अजिबात दया आली नव्हती. मी तिचे प्रेम नाकारले म्हणून तिने हे सर्व केले असेल का? तिने मला तिथे असहाय्य सोडले. काही दिवसांनी मला बातमी मिळाली की V24 मार्केटमध्ये आला आहे आणि त्याची किंमत एवढी कमी ठेवण्यात आली आहे की सामान्य माणसालाही मिळेल. जेव्हा शर्मा इंडस्ट्रीजमधून हेच औषध बाजारात आणले जात होते तेव्हा त्याची किंमत गरीब माणसाच्या आवाक्याबाहेर होती. आता करोडो लोकांना या औषधाचा फायदा होत होता. आता भारतात माझ्यासाठी काहीच उरले नव्हते. मी भारत सोडून कायमचा न्यूयॉर्कला जात होतो. निघण्यापूर्वी मी त्या पार्कमध्ये आलो जिथे मी संजनाला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण रवीजी तिथेच एका बाकावर बसले होते. समोर काही मुलं खेळत होती, त्यांना बघत होते. त्यांच्या शेजारी एक फोटो फ्रेम पडली होती ज्यामध्ये 3 वर्षाची संजना रंगांशी खेळताना दिसत होती. माझे डोळे भरून आले. मी बाकावर दुसऱ्या बाजूला बसलो. मुलं इतकी निष्पाप असतात, कोणत्याही गुन्ह्याला जबाबदार नसतात, प्रत्येक गुन्ह्यात निष्पाप असतात. ती ही याच मुलांसारखी निष्पाप होती. मग तुम्ही तिच्यावर एवढा मोठा गुन्हा कसा केलास? मी रवी काकांना विचारले. तुला माहीत आहे का की ती मला याच ठिकाणी सापडली होती, या बेंचखाली एका तुटलेल्या पेटीत पडलेली. मी तिला उचलले आणि त्या क्षणी मला माझ्या भावाचा फोन आला की तुझ्या वडिलांनी त्यांची मेहनत हिरावून घेतली आहे, तो मरणार आहे आणि त्याची शेवटची इच्छा आहे की औषध गरिबांपर्यंत पोहोचावे आणि मी हे सर्व त्याच्या मुलीला सांगावे. ती सोनल. त्याच दिवशी आमचा प्लॅन ठरला. सोनल न्यूयॉर्कला गेली, तुझी मैत्रीण झाली आणि तुझ्यावर प्रेम व्यक्त केलं, पण तू तिला नाकारलंस. त्या दिवशी आम्ही हरलो असे वाटले. मला संजनासाठी असे आयुष्य नको होते. तिने स्थिर स्थावर व्हावे आणि सदैव आनंदी राहावे अशी माझी नेहमीच इच्छा होती. पण तू प्रेमात पडलास पण तर कोणाच्या? आमच्या संजनाच्या. आणि आमची योजना पुन्हा सुरू झाली. सोनल सगळे करत राहिली आणि दोष संजनावर पडला. संजनाचे अकाउंट हॅक करणे सोनलसाठी अवघड नव्हते, पण तिला मारण्याचा आमचा प्लॅन नव्हता. या दुर्दैवी व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूने मरण पत्करले. माझ्या भावाचे स्वप्न पूर्ण झाले आहे, आम्ही यशस्वी झालो. रवीची तब्येत ठीक नव्हती, तो रोबोटसारखा बोलत होता. म्हणजे एक दिवस तिचा त्याग करता यावा म्हणून तुम्ही तिला वाढवलंस? जर ती तुमची स्वतःची मुलगी असती तर तुम्ही असा त्याग केला असता का? नाही, मी मानवतेच्या सेवेसाठी तिला बलिदान केले आहे आणि मी त्याग केला आहे. आणि सर्वात प्रिय वस्तूचाच त्याग केला जातो म्हणूनच जग त्याला त्याग मानते. रविकाकाने स्वतःला दिलासा दिला. मी तिथून निघून कायमचा न्यूयॉर्कला गेलो. हा सूट दुसऱ्यांचा होता आणि त्याची किंमत दुसऱ्याला चुकवावी लागली. विजयराय कोण हे संजनाला माहीत नव्हते. सोनलला माझ्या वडिलांकडून सूट का घ्यायचा होता हेही तिला कळत नव्हते. रवीने तिचा बळी कसा दिला हेही तिला कळत नव्हते. ती निरागस होती, माझे प्रेम खूप निरागस होते. सोनलच्या माणसांनी तिला उचलून माझ्या घरी नेले
आणि तिच्या फोनवरून मला मेसेज करून आई वडिलांना या जगातून निरोप दिल्यानंतर तिच्या हातात शस्त्र ठेवून मला घटनास्थळी बोलावले. काश की मी आधी तिला घेऊन इथून निघून गेले असते. हे लोक आपापसात सूट घेतला असता, एकमेकांची भांडले असते, वाटेल ते केले असते. फक्त माझे प्रेम माझ्यासोबत असते, ती माझ्या मिठीत असती, ती सुरक्षित असती, आणि आता माझ्याकडे तिच्या आठवणींशिवाय काहीच नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कथा रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.